मित्र हो अपन से तू अभ्यासामधील इयत्ता 10वी भूगोल विषयामधील कृती क्रमांक 15 पाहणार आहोत। आपण आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर आता चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, म्हणजे जसा तुम्हास भूगोल सेतु अभ्यासाचा लाभ होतो आहे तसाच इतरांनाही लाभ पावा। शिवाय आम्ही आपल्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इतर व्हिडिओंच्या लिंकही देत आहोत, त्याही जरूर पहाव्या। चला तर पाहूया कृती क्रमांक 15। यामध्ये अध्ययन क्षमता दिलेली आहे। एखाद्या प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरणाचा तेथील अर्थकारण व व्यापार यावर होणारा परिणाम विशद करता येईल। क्षेत्र दिलेले आहे मानवी भूगोल, घटक आहे व्यापार आणि थोडे आठवड्यामध्ये सहज आणि सोपा पहिला प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लागणाऱ्या वही पेनची खरेदी तुम्ही कोणाकडून करता? अर्थातच आपण गावागावातील जवळपासच्या स्टेशनरी दुकानातून वही पेनची खरेदी करत असतो। दुसरा प्रश्न विचारलेला आहे, व्यापार म्हणजे काय? पहा, वस्तूची देवाणघेवाण म्हणजे व्यापार होय, किंवा वस्तूच्या खरेदी विक्रीस व्यापार म्हणतात। शिवाय ग्राहक आणि विक्रेता यांच्यामधील देवाणघेवाण म्हणजे व्यापार होय। अशा अनेक व्याख्या आपल्याला व्यापाराच्या करता येते। तिसरा प्रश्न आहे, घाऊक व्यापारी कोणाला म्हणतात? पहा, जे व्यापारी लोक हे कारखानदार व शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची थेट खरेदी करतात व खरेदी केलेल्या मालाची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना करतात, अशा व्यापाऱ्यांना घाऊक व्यापारी असे म्हणतात। उदाहरणार्थ, मोठ्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून त्याच्या बागेतील आंबा खरेदी केला व तो इतर किरकोळ व्यापाऱ्यांना विकला। चौथा प्रश्न आहे, व्यापाराचे महत्त्व काय आहे? पहा, व्यापाराचे महत्त्व फार मोठे आपल्याला पाहावयास मिळते। व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे। समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकावर अवलंबून असते। कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो। लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार होणे आवश्यक असते। अर्थात, ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते आणि ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो। अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूचा मागणीनुसार पुरवठा होत असतो। अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूची खरेदी व विक्री होणे महत्त्वाचे असते, यासाठीच व्यापार महत्त्वाचा आहे। शिवाय लोकांच्या गरजांची पूर्तता होण्यासाठी व्यापार महत्त्वाचा मानला जातो। पुढे पहा, व्यापाराचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत। वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार दोन, एक किरकोळ व्यापार, दुसरा घाऊक व्यापार। तर प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे दोन प्रकार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार। आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पुन्हा दोन प्रकार पडतात, आयात व्यापार आणि निर्यात व्यापार। याशिवाय द्विपक्षीय व्यापार आणि बहुपक्षीय व्यापार असे व्यापाराचे दोन प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात। सर्वांच्या व्याख्या समजावून घेऊया। सुरुवातीला घाऊक व्यापार। घाऊक व्यापाराला ठोक व्यापार असेही म्हणतात। जेव्हा मोठे व्यापारी कारखानदार व शेतकरी या उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची थेट खरेदी करतात आणि खरेदी केलेल्या मालाची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना करतात, या व्यापाराला घाऊक व्यापार असे म्हणतात। आता पाहूया किरकोळ व्यापार। ज्या व्यापारात दुकानदार घाऊक व्यापाराकडून मालाची खरेदी करतात आणि थेट उपभोक्त्यांना मालाची प्रत्यक्ष विक्री करतात, अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात। आता पाहू देशांतर्गत व्यापार, याला अंतर्गत व्यापार असेही म्हणतात। एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशात होणाऱ्या व्यापारास देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार असे म्हणतात। उदाहरणार्थ, आसामचा महाराष्ट्राशी होणारा व्यापार दुसरा व्यापार आहे,
आंतरराष्ट्रीय व्यापार यालाच विदेशी व्यापार असे म्हणतात. पहा, एका देशाचा इतर देशाशी होणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हो. उदाहरणार्थ भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये होणारा व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार होय. पुढे पाहूया द्विपक्षीय व्यापार. जेव्हा केवळ दोन देशांमध्ये व्यापार होतो तेव्हा त्या व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. पुढे पाहूया बहुपक्षीय व्यापार. जेव्हा दोन पेक्षा अधिक देशासोबत व्यापार होतो तेव्हा त्या व्यापारास बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. आता पाहूया आयात व्यापार. एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तूची खरेदी करतो तेव्हा त्या व्यापारास आयात व्यापार असे म्हणतात. अर्थात परराष्ट्रातून माल खरेदी करून आपल्या राष्ट्रात आणला जातो अशा व्यापाराला आयात व्यापार असे म्हणतात. पुढे निर्यात व्यापार. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशास वस्तूची विक्री करतो त्या व्यापारास निर्यात व्यापार असे म्हणतात. अर्थात आपल्या राष्ट्रातील माल परराष्ट्रात पाठवून आपण जो व्यापार करतो त्या व्यापारास निर्यात व्यापार असे म्हणतात. धन्यवाद.